एबीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। हेलो दाब विद्यार्थ्यांकडून सजीव सृष्टीसाठी ऑक्सिजनची निर्मिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या मार्फत शासकीय आश्रम शाळा दाब येथे झाडे लावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बार्टी पुणे समताधूत प्रकल्पामार्फत वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येत आहे। शासकीय आश्रम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक गेमरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। पृथ्वीवरील मानव सृष्टीसह सर्व सजीव प्राणी मात्रांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते। मनुष्याच्या शरीरातील ऑक्सिजन वायू कमी झाल्यास आयुष्य संपल्यासारखे वाटते। तशीच स्थिती सातपुड्यातील प्रत्येक डोंगर वृक्षतोड करून पाऊस पडत असल्याने गंभीर स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत। त्याचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत बार्टीचे धडगाव अक्कलकुवा तालुका समताधूत ब्रिजलाल पाडवी यांनी व्यक्त केले। शाळेचे अधीक्षक मंगेश वसावे यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा विद्यालयात ऑक्सिजन झोन निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला। यावेळी समताधूत ब्रिजलाल पाडवी, वनसिंग वळवी, शिक्षक वनसिंग वसावे, शिक्षक अमरसिंग राऊत, शिक्षक कर्मसिंग पावरा, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत नमस्कार। आज शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डाब येथे बार्टी संस्थेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला। मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे वृक्ष लागवण केली व विद्यार्थी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला।